मकर संक्रांत हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने यावेळेस मकर संक्रांती असे म्हणतात. हिंदू महिन्यानुसार मकर संक्रांत हा उत्सव पौष शुक्ल पक्षामध्ये साजरा केला जातो. संक्रांतीच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात भोगी सण साजरा होतो. या दिवशी सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचं कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे शक्तिवर्धक पदार्थ केले जातात. दुसरा दिवस म्हणजे संक्रांत. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. संक्रांतीस मोठ्यांना, मित्रमंडळींना, लहान मुलांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हटले जाते. संक्रांतीच्या दिवशी शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, गव्हाची ओंबी, बोरे, गाजर अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. तसेच स्त्रिया एकमेकींना सुगडाचे वाण देखील देतात. या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे देखील विशेष महत्व आहे. स्त्रिया या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करतात. या दिवशी स्त्रिया आवर्जून काळी साडी नेसतात. संक्रांतीनिमित्त लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घालून त्यांचे बोरणान केले जाते. चुरमुरे, बोरे, हरभरे, हलवा, गोळ्या लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरणान केले जाते. संक्रांत या उत्सवास पतंग महोत्सव म्हणूनही ओळखले जाते. पतंग उडवण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे, जे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. गुजरातमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत पतंग उडवतात. सगळ्यांनी मिळून मिसळून राहावे, आनंदी व स्वस्थ राहावे हीच या सणाची शिकवण आहे. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. थँक्यू.